खूपशा विद्यार्थ्यांनी रेल्वेसाठी फॉर्म भरलेले होते, तर त्याची जी डेट आहे ती आलेली आहे. ठीक आहे, ज्याप्रमाणे नीट आणि जे ईचे एक्झाम घेतल्या जाणार आहेत, त्यानंतर जे विद्यार्थी आहेत त्यांनी एक ट्विटरवर सोशल मीडियावर मोहीम राबवली होती की रेल्वेची एक्झाम कधी घेणार आहात, तर त्याचंच हे अपडेट आहे. तर रेल्वेची एक्झामची जी डेट आहे ती अनाऊन्स झालेली आहे. ठीक आहे, ट्विटरवर पियुष गोयल यांनी सांगितलेलं आहे की एक्झाम कधीपासून चालू होणार आहे, आणि याच्याबद्दल जे नोटिफिकेशन आहे, सर्क्युलर आहे, ते 1 ते 2 दिवसामध्ये येऊन जाईल. एकदम ऑफिशियल बातमी आहे. ठीक आहे, ट्विटरची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर संपूर्ण बातमी काय आहे पाहूया. सोशल मीडियावर वगैरे कॅम्पेन चालू केलेलं होतं, त्यानंतर जे आहे ते रेल्वेचं एक्झाम कधी होणार आहे ते शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की पियुष गोयल, तुम्ही तर पाहू शकता आजचं ट्वीट आहे हे. ठीक आहे, रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदाच्या म्हणजे 3 प्रकारचे जे पोस्ट होते त्यासाठी भरती निघालेली होती, 3 लेवलच्या. तर त्यामध्ये कोणत्या, एक NTPC आहे, नॉन टेक्निकल ज्या पोस्ट आहेत त्या, त्यानंतर ग्रुप डीच्या, आणि मिनिस्ट्रियल म्हणून एक पोस्ट, त्या विभागामध्ये सुद्धा भरती निघालेली होती. त्याचे जे फॉर्म आहे ते भरलेले आहे. ठीक आहे, पहिलं जे आहे ते NTPC आहे. पूर्ण तुम्हाला सांगतो जागा वगैरे किती होत्या, यामध्ये भरतीद्वारे केले जाणार आहेत. दुसरं आहे ते ग्रुप डी आहे. ठीक आहे, ग्रुप डीसाठी आणि NTPC भरपूर जणांनी अर्ज केलेले आहेत. त्याचबरोबर मिनिस्ट्रियल जे विभाग आहे, या प्रकारच्या काहीतरी जागा होत्या. तर NTPC एकूण जवळजवळ 35,000 जागा होत्या ह्या नोटिफिकेशनमध्ये, आणि ग्रुप डीच्या होत्या 1 लाख, जवळजवळ 1 लाख जागा होत्या. ठीक आहे, 1 लाख. आणि ह्या ज्या आहेत ती असे एकूण जे मिळून आहेत ना, 1,40,000 एवढ्या जागा होत्या. ठीक आहे, एकूण 1,40,000 ज्या पोस्ट आहेत त्यासाठी ही एक्झाम होणार आहे. ठीक आहे, तर ही एक्झाम कधीपासून चालू होईल, तर हे तुम्ही पाहू शकता की 15 डिसेंबरपासून चालू केली. ठीक आहे, ऑफिशियल नोटीस आहे, ऑफिशियल अकाउंटवरून ट्वीट केलेलं आहे. सर्क्युलर 1 ते 2 दिवसामध्ये येईल. ज्यावेळेस सर्क्युलर येईल त्यावेळेसुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर 15 डिसेंबरपासून ज्या सर्व एक्झाम आहेत त्या चालू होतील रेल्वेच्या. तर या ज्या पदासाठी जवळजवळ 2 करोडच्या वर फॉर्म आलेले आहेत, त्यामुळे अभ्यास करा. फ्री टेस्ट सिरीज आपण रेल्वेच्यासुद्धा आणणारच आहोत. हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओबद्दलसुद्धा खाली लिंक देईन मी, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता.